मनोजरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा. 29 ऑगस्टला अंतिम निर्णय. स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही जण माझ्यावरती तुटून पडलेत. नाव न घेता जरांगेंचा राज ठाकरेंवरती हल्ला बोल. आपल्याला उचकवण्याचं काम सुरू असल्याचंही जरांगेंचं मत. आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली 3 आठवड्यांची मुदत. अजित पवारांची विनंती मान्य. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधल्या महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटीगाठी. सोनिया गांधी आणि खरगेंना ठाकरे भेटणार. बांगलादेशमधल्या घडामोडींवरती केंद्र सरकार लक्ष ठेवून. सर्वपक्षीय बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसदेमध्ये माहिती. बांगलादेशमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारताने मदत करावी. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य. भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही. युनूस यांनी केली भूमिका स्पष्ट. मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब आणि बुरखा बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी महत्वाचा दिवस. हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि जर्मनी आमने सामने, तर भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी मैदानात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.